मी कविता कविताज टेस्टी फूड मध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी वाटली डाळ बनवणार आहोत. बऱ्याच ठिकाणी मंगळागौरीला व अनंत चतुर्दशीला वाटली डाळचा प्रसाद केला जातो. ही वाटली डाळ चवीला खूपच छान लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे. याआधी मी मोदकाच्या काही रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे, जसे काजू मोदक, हाय प्रोटीन मोदक, चॉकलेट मोदक, खजूर मोदक, पपईचे मोदक, गव्हाच्या पिठाचे मोदक, यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. चला तर ही हाय प्रोटीन वाटली डाळ कशी करायची ते पाहूया. तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, ते निशुल्क आहे. त्यासाठी लागणारे साहित्य: एक वाटी हरभरा डाळ, कोथिंबीर, जिरे, मोहरी, हळद, कढीपत्ता, आला आणि मिरचीचा ठेचा, हिंग, लिंबू आणि मीठ. हरभरा डाळ यांना मी 2 पाण्यांनी स्वच्छ धुवून 5 तासनं भिजवून घेतलेली आहे. यातनं मी पाणी काढून घेते आणि आपण आता याला मिक्सरमध्ये ना बारीक करते. ही हरभऱ्याची डाळ आहे ना, मिक्सरमध्ये मी आता बारीक करून घेते. एकदम बारीक पेस्ट नाही करायची, आपल्याला रवाळ वाटून घ्यायची आहे. हे बघा, डाळ मी बारीक वाटून घेतलेली आहे, अशी रवाळ चांगली वाटलेली आहे, पेस्ट नाही केलेली आहे. बघा, थोडे थोडे दाणे दिसत आहे. बघा, गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी तेल घालतो. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता मी मोहरी घालते. जिरे मोहरी आहे ना, व्यवस्थित चांगलं फुलू द्या, छान खमंग फोडणी बसते मग कोणत्याही पदार्थांना. कढीपत्ता, हिंग आणि हा आल्या आणि मिरचीचा ठेचा. आलं आणि मिरची ना थोडं जाडसरच वाटून घ्या तुम्ही. आलं आणि मिरची व्यवस्थित चांगलं फ्राय करून घ्या, कच्चं नाही राहिलं पाहिजे. आणि आलं आणि मिरची ना तुम्ही असंच तेलामध्ये फ्राय करून घ्या, तर छान चव लागते. आता बऱ्याच ठिकाणी आपण डाळ बारीक करतो ना, त्याच्यामध्येच आलं आणि मिरची वाटून घालतात, त्याच्यापेक्षा असं फोडणीत घातलेलं ना त्याची चव खूप छान लागते. हळद, आता ही वाटलेली डाळ घालते मी याच्यामध्ये. ही डाळ आहे ना व्यवस्थित मिक्स करून घेऊ. याच्यामध्ये ना चवीपूर कोथिंबीर घालते, व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करा, नाही तर कुठे कुठे मीठ लागेल असं व्यवस्थित. ही डाळ आहे ना आपण बारीक गॅसवर वाफवून घेऊया. 2 मिनिटं झालेले आहे बघा, पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला ही व्यवस्थित. ही डाळ शिजायला ना आपल्याला 7 ते 8 मिनिटं तरी लागणार आहे. असंच मधनं मधनं ना 2 किंवा 3 मिनिटांनी आपल्याला हलवून घ्यावं लागणार आहे. चांगली मोकळी होईपर्यंत ना व्यवस्थित शिजून घ्यायची आहे आपल्याला. आणि ही डाळ आहे ना तुम्ही नॉनस्टिक पॅनमध्येच करा, म्हणजे खाली ना चिटकत पण नाही आणि तेल पण थोडं कमी लागतं. जर आपण दुसऱ्या भांड्यांमध्ये केली ना, स्टीलची किंवा अल्युमिनियमच्या, तर फार चिटकते त्याला आणि मग चिटकते म्हणून आपल्याला भरपूर तेल पण घालावं लागतं याच्यात. खूप छान लागते ही डाळ चवीला. मंगळागौरीला व अनंत चतुर्दशीला ना 10व्या दिवशी गणपती बाप्पाच्या ही डाळ प्रसाद म्हणून केली जाते बऱ्याच ठिकाणी. पण मी नेहमीच बनवते आमच्या घरी नाश्त्याला पण ना ही डाळ खूपच छान लागते. हाय प्रोटीन आहे, टेस्टी आहे. आता मी याच्यावर ना परत झाकण ठेवून 1-3 मिनिटं आणखीन वाफ काढून घेते. 3 मिनिटं झालेले आहे बघा, डाळ ना आपली मस्त मोकळी छान झालेली आहे बघा. याच्यावर ना मी थोडासा पाण्याचा ना हक्का मारते. डाळ आहे ना एकदमच अशी कोरडी पण नको लागायला, घशात अडकायला पण नको ना, चांगली मऊ झाली पाहिजे. त्यामुळे ना एक हक्का पाण्याचा मारा त्याच्यामध्ये, खूप छान लागते बघा डाळ. ही प्रोसिजर आहे ना मी पूर्ण पारंपरिक पद्धतीने दाखवत आहे तुम्हाला. ही आता ही परत 2 मिनिटं ना अजून वाफवून घेते. 1-3 मिनिटं झालेले आहे बघा,
ही डाळ ना मस्त झालेली आहे बघा, एकदम मऊ झालेली आहे आणि शिजली पण आहे बघा व्यवस्थित. 8-9 मिनटं लागले मला या डाळीला शिजवायला. खूपच टेस्टला चांगली लागते ही डाळ, आमच्या घरात खूप आवडते, मी नेहमीच बनवते. हाय प्रोटीन आहे ही डाळ. आणि ही डाळ तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये असेच खायला बनवत असाल ना, त्याच्यामध्ये कैरी किसून घाला, खूप छान लागते त्याच्यामुळे पण कधीला. आता एरवी मग आपण निंबू घालू शकतो, पण उन्हाळ्यामध्ये ना कैरी जरूर घालायची. त्याच्यात मी आता थोडी कोथिंबीर घालते आणि नारळाचा चव. नारळाचा चव घातल्यामुळे ना डाळीची चव अजूनच जास्त वाढते. त्याच्यामध्ये ना मी निंबू पण पिळून घेते. निंबू आहे ना सगळ्यात शेवटी टाका तुमची पूर्ण डाळ तयार झाल्यावर. आधीच टाकला ना निंबू तर मग निंबूचा कडवटपणा पण येईल. आता मी डाळ आहे ना सर्व्ह करून घेते. हे बघा मस्त टेस्टी वाटली डाळ तयार झालेली आहे. नाश्त्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही ही वाटली डाळ नक्की करून बघा, खूप छान लागते चवीला. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिनइंटरेस्टवर देखील फॉलो करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.